पीओडी मराठीच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी दीपाली सोनकवडे, पीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या बुलेटिनला. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर परस्परांची काळजी घेऊन मात करूयात, आरोग्याचा गोडवा वाढवूया, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाला धमकी. ऍपद्वारे 20 लाखांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर पोलिसांकडून 6 जणांना अटक. इंदोरीकर महाराजांचं अजब वक्तव्य, मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच. 2 महिन्यांपूर्वीचं वक्तव्य कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत व्हायरल. तर इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे तृप्ती देसाई कडाडल्या. मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असं सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदोरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. इंदोरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकार सुद्धा सामील आहे असं जनतेला वाटेल. कोरोना ही महामारी असून त्याला चेष्टेचा विषय समजणं, समाजामध्ये चुकीचे संदेश पसरवण्याचं काम इंदोरीकर करतायत. सरकारने त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा, तृप्ती देसाईंचं वक्तव्य. 11वी प्रवेशाच्या सीईटी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार, राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा निर्णय. 35 रुपये प्रक्रिया फी वगळता 143 रुपयांचा परतावा मिळणार. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर किंग कोहलीवर संतापला. एका कर्णधाराने माईकवर व्यक्त होणं चुकीचं आहे, यातून विराट इमॅच्युअर असल्याचं दिसलं, गौतम गंभीर याचा विराटवर घणाघात. आणि नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा हा चित्रपट आज 14 जानेवारीला सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर 18 वर्षाखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये. जे यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत, यातील दृश्यांचं गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात, अशाच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा, असं आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांनी केलंय. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.